गोष्ट आहे साल 2018 ची. भाजपची प्रदेश कार्यकारिणी पिंपरी चिंचवडमध्ये भरलेली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक दिग्गज नेतेमंडळी या कार्यकारिणीला हजर होती. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये रावसाहेब दानवे यांनी एक धक्कादायक विधान केलेलं होतं आणि त्या विधानाचे पडसाद आजही आपल्याला राज्याच्या राजकारणामध्ये पडताना दिसत आहेत. रावसाहेब दानवे हे कधी सिरियस भाषणांबद्दल किंवा सिरियस अशा धोरणात्मक बाबीबद्दल बोलतात असा अनेकांचा अनुभव नाही आहे, पण त्या दिवशी त्यांनी ते अतिशय एक धक्कादायक विधान केलेलं होतं. आणि ते विधान असं होतं की अजित पवार यांच्या घराबाहेर पोलीस उभे आहेत असं ते विधान होतं. आणि या विधानाला पुढचा पाठीमागचा फार मोठा संदर्भ होता. त्यावेळेस अजित पवार यांची जलसंपदा विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याची चौकशी सुरू होती. त्याच काळामध्ये राज्य सहकारी बँकेची चौकशी सुरू होती आणि अजित पवार हे भाजपच्या रडारवर होते. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अ पॉलिटिकल विशेषमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्व स्वागत. तुम्हाला वाटलं असेल की रावसाहेब दानवेंचा किस्सा आम्ही का सांगतोय, खरोखरीच रावसाहेब दानवे हे जे वाक्य आहे हेच वाक्य अजित पवारांसाठी गेले काही दिवस महत्त्वाचं ठरलेलं आहे. आणि याच वाक्याचा उपयोग करून भाजप अजित पवार या दोघांमधली लव हेट अशी रिलेशनशिप गेले 3-4 वर्ष आपण पाहत आहोत. आताही पुन्हा अजित पवार हे भाजपसोबत जाणार, राष्ट्रवादीची काँग्रेसची साथ सोडणार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड घडवणार. एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल गेला तर अजित पवार हेच भाजपच्या सोबत जातील आणि वेळ पडली तर मुख्यमंत्री देखील होतील असं इथपर्यंत भाकीत केलं जात आहे. खरं तर या अफवा आहेत, वावड्या आहेत असं पण म्हटलं जातं. पण या वावड्या किंवा अशा अफवा ह्या अजित पवारांबद्दलच का होतात, त्यांच्याबद्दलच असं संशयाचं धुकं का निर्माण होतं हे देखील या निमित्तानं आपण पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी काही घटना आपल्याला पाहाव्या लागतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यातील संबंध देखील आपल्याला जाणून घ्यावे लागतील. 1999 राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. अजित पवारांनी पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी एक राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा तयार केला. शरद पवार यांनी पुणे शहराच्या किंवा पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये फार लक्ष घातलेलं नव्हतं. ती सगळी जबाबदारी, सहकारी संस्थांची जबाबदारी अजित पवार यांनी समर्थपणे सांभाळली. पण आज ना उद्या आपल्याला राज्यामध्ये काम करायचं आहे, राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर जायचं आहे हे अजित पवारांच्या मनाशी कुठं ना कुठेतरी होतंच आणि त्याच पद्धतीने त्यांची सगळी पावलं पडत होती. अगदी 2004 जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीमध्ये इतर पक्षांपेक्षा सर्वाधिक जागा मिळाल्या तेव्हासुद्धा असं वाटत होतं अनेकांना की राष्ट्रवादी काँग्रेस ही आता काँग्रेसकडनं मुख्यमंत्रीपद मागून घेईल, किमान 2.5 वर्षाचा तरी फॉर्म्युला करून घेईल. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसकडनं त्यावेळेस मंत्री इतर 3 खाती जास्त मागितली आणि मुख्यमंत्रीपद हे पुन्हा काँग्रेसकडेच राहिलं. आणि उपमुख्यमंत्रीपदावरती तुम्हाला माहिती असेल की RR पाटील यांची निवड झाली. आणि RR पाटील यांच्या पाठीमागे जो पाठिंबा उभा केलेला होता तो अजित पवार यांनी उभा केलेला होता. त्यावेळेस अनेकांनी अजित पवारांना विचारलं की तुम्ही का स्वतः नाही उपमुख्यमंत्री झाले, तुम्हाला एवढा आमदारांचा पाठिंबा आहे, तुम्ही आमदारामध्ये लोकप्रिय आहात, तर तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छा का व्यक्त केली नाही. तर त्यावेळेस त्यांचं उत्तर हे त्या अर्थानं वास्तव सांगणारं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की जोपर्यंत आत्तापर्यंत जे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत तो कोणीही परत मुख्यमंत्री झालेले नाही आहेत. आणि या विधानावरती अजित पवार 2009 अतिशय ठाम होते, त्यामुळेच त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं नव्हतं. आपण पाहिलं असेल याआधी रामराव अधिक, गोपनाथ मुंडे, छगन भुजबळ, RR पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, अगदी स्वतः अजित पवार हे सारे उपमुख्यमंत्री गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राला लाभले, मात्र त्यातला कोणीही मुख्यमंत्री होऊ शकला नाही. आणि हा एक ट्रेंड असल्यामुळे किंवा हा एक संकेत असल्यामुळेच 2010 अजित पवार यांनी हे उपमुख्यमंत्री व्हायला नकार दिलेला होता. 2004 अजित पवार हे अगदी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच चालवत आहेत अशा पद्धतीने सगळा कारभार पाहत होते. 2009 अजित पवार गायब झाल्याची पहिल्यांदा घटना घडली ती 2009. 2009 विधानसभेचे निकाल आले, स्वाभाविकच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीला बहुमत मिळालं, भाजप शिवसेनेची वाताहत झाली आणि विशेष म्हणजे शिवसेनेपेक्षा भाजपला विधानसभेमध्ये जास्त जागा मिळाल्या. आणि याच काळामध्ये जेव्हा सत्ता स्थापनेसाठी घडामोड सुरू होती आणि त्याच काळामध्ये अजित पवार काही दिवसांसाठी गायब झालेले होते. अजित पवारांना असं वाटत होतं
की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटाघाटीमध्ये शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद किमान 2.5 वर्षांसाठी तरी करून घ्यावं, किंवा त्यातनं काहीतरी तोडगा काढून राष्ट्रवादी काँग्रेससाठी तरी मुख्यमंत्रीपद घ्यावं अशी अजित पवारांची फार इच्छा होती. मात्र ती इच्छा काही फलद्रूप होत नव्हती, त्यामुळंच अजित पवार हे नाराज असल्याचं बोललं जात होतं. आणि ऐन या सगळ्या सत्ता स्थापनेच्या वाटाघाटी सुरू असताना अजित पवार कुठे हिमाचल प्रदेशात गेलेले आहेत, कुठे गायब झालेले आहेत, अशा प्रकारच्या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या होत्या. त्यानंतर अजित पवार पुन्हा आले, पुन्हा त्यांनी जलसंपदा वगैरे अशी खाती मिळाली आणि 2009 छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्रीपदाला अजित पवार यांनी तेव्हाही नकार दिलेला होता. त्यानंतर स्वाभाविकच आदर्श नावाचा एक घोटाळा पुढे आला. अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ यांचं जे मंत्रिमंडळ होतं ते 2010 या मंत्रिमंडळाला किंवा अशोक चव्हाणांना पाय उतार व्हावं लागलं आणि पुन्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडण्याची वेळ आली. त्यावेळेस मात्र अजित पवार यांच्या समर्थकांनी उचल खाल्ली आणि अजित पवार यांनी, आता मुख्यमंत्री तर काय आपल्याला काही मिळत नाही, पण अजित पवारांनीच उपमुख्यमंत्री व्हावं असा एक काही अशी मोहीमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण आमदारांनी सुरू केलेली होती आणि त्या इच्छेपुढे, त्या आग्रहापुढे अजित पवार नमले आणि 2010 ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. आणि तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला काही मुख्यमंत्री होता येऊ शकत नाही. पण तुमच्या लक्षात आलं असेल की अजित पवार जे पहिल्यांदा गायब झाले की अशा पद्धतीनं अजित पवार काहीतरी राष्ट्रवादीवर नाराज आहेत, शरद पवारांवरती नाराज आहेत, अशी पहिल्यांदा कोणकोण ही 2009 सगळी सुरू झालेली होती. त्यानंतरचा किस्सा घडला तो मुख्यमंत्री चव्हाण यांच्या एका संदर्भ एका जलसंपदा खात्यातील एका वाक्याचा की राज्यामध्ये जवळ 70,000 कोटी रुपयांची एवढी मोठी गुंतवणूक झाली, मात्र सिंचन क्षेत्र पाहिजे त्या प्रमाणात वाढलेलं नाही आहे, अशी एक खंत किंवा असा एक आरोपच म्हणा तो राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेला होता. आणि त्या आरोपाची सुई ती सगळी अजित पवारांकडे गेलेली होती आणि त्याच वेळेस मोठा एक विरोधी पक्षांना एक मोठा अकांडतांडव करत अजित पवार हेच भ्रष्टाचाराच्या विरोध भ्रष्टाचारा सहभागी आहेत अशा पद्धतीचं सगळं रान पेटवलेलं होतं. काही सुप्रमा म्हणजे काही प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देताना हा भ्रष्टाचार झाल्याचं बोललं जात होतं आणि त्याविरोधात अजित पवारांच्या विरोधात एक मोठं काय त्याला म्हणूया की आरोपांचं सत्रच सुरू झालेलं होतं. त्यावरून देखील अजित पवार नाराज झालेले होते आणि त्यांनी कोणालाच न सांगता अचानक आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि तेव्हा देखील अशी चर्चा होती की जेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा देखील शरद पवार यांच्यावरती नाराज होऊन किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवरती नाराज होऊन अजित पवार यांनी हा राजीनामा दिलेला आहे. आणि तेव्हा दुसऱ्यांदा अजित पवार यांच्याबद्दलच्या अशा प्रकारच्या नाराजीच्या चर्चा बाहेर अशा फुटू लागल्या. आणि 2014 तर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकारच गेलं, सरकार भाजप शिवसेनेच आलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भ्रष्टाचाराची ज्यांना एक प्रतिकार मानलं जात होतं असे छगन भुजबळ अजित पवार हे पुन्हा चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकले. त्यात छगन भुजबळ तर थेट तुरुंगामध्ये गेले आणि अजित पवार हे मात्र सतत तुरुंगात जाण्याच्या भीतीखाली 2014 ते 2019 या कालावधीमध्ये वावरत राहिले. याच काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्यामध्ये शरद पवारांपेक्षाही आपल्याला मोठं व्हायचं आहे अशा प्रकारची इमेज आपल्याला तयार करायची आहे अशासाठीचं त्यांचं एक सोशल मीडियाचं सगळं स्ट्रक्चर उभं राहत होतं. 2014 ते 2019 या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये गेले. मधुकर पिचड यांच्यासारखा नेता देखील भाजपमध्ये गेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रकारची उतरती कळा सुरू झालेली होती. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अजित पवार असतील किंवा इतर काही जे नेते असतील त्यांना आतमध्ये आम्ही टाकू अशा प्रकारची भाषा भाजपचे नेते करत होते. आणि तुम्हाला सुरुवातीला मी ज्या पद्धतीने सांगितलं की रावसाहेब दानवे यांनी जे विधान केलेलं होतं की अजित पवार यांच्या घराबाहेर पोलीस उभे आहेत ते विधान देखील याच सगळ्या संदर्भानं होतं. आणि अजित पवार हे नेहमी 2014 ते 2019 या कालावधीत भाजपनं जी एक बागुलबाव उभा केलेला होता त्या बागुलबावाच्या सावटाखाली सातत्यानं वावरत होते. 2014 ते 2019 ही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेससाठी अतिशय हलाखीची आणि खडतर गेली. भाजपनं यानंतर एक मोठा डाव खेळला, तो डाव होता शरद पवार यांच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करण्याचा. ईडीनं हा गुन्हा केला, राज्य सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी मुंबईच्या पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला आणि राज्यामध्ये एक वेगळंच वातावरण सगळं तयार झालं. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का होता.
आणि या जो भाजपने जो डाव टाकलेला होता तो डाव भाजपचं उलटवण्याचा एक मोठी शक्कल शरद पवारांनी त्यावेळी आखलेली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू होणार होती. शरद पवारांनी स्वतः ईडीला पत्र लिहिलं की मी पुढचे काही दिवस प्रचारासाठी मुंबई बाहेर असणार आहे आणि या काळात जर तुम्हाला माझी चौकशी करायची असेल तर मी उपलब्ध नसेल, त्यामुळे मीच तुम्हाला स्वतःहून तुमच्याकडे चौकशीसाठी येतो आणि काही जी चौकशी करायची असेल ती चौकशी करा. संपूर्ण देशभर ही मोठी ब्रेकिंग न्यूज ठरली. एक शरद पवारांसारखा एक ज्येष्ठ नेता ईडीच्या कार्यालयात जाणार, 4 वाजता जाणार आणि त्यासाठी जे सगळे कॅमेरेज, सगळ्या मीडिया, उभी व्हॅन या शरद पवारांच्या सिल्वर ओक स्थानकावर लागलेल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जथेच्या जथे हे मुंबईच्या दिशेने सिल्वर ओकच्या दिशेने येत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आक्रमकपणे या सगळ्या भाजपनं जो गुन्हा दाखल केला होता भाजप सरकारनं त्याच्या विरोधात तोंड देण्यासाठी सज्ज झालेली होती. सर्व TRP हा शरद पवारांच्या नावानं चाललेला होता. दिवसभर सगळीकडे शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ED हे तीनच गोष्टी सर्वत्र TV दिसत होत्या आणि त्या दिवशी शरद पवार हे TRP सर्वोच्च स्थानावरती होते. मात्र नंतर वाटाघाटी झाल्या. शरद पवारांनी स्वतः ED जाऊ नये यासाठी स्वतः तत्कालीन मुंबईचे CP ते सुद्धा शरद पवारांना येऊन भेटले आणि ईडीला नंतर क्लेरिफिकेशन द्यावं लागलं की आम्हाला आत्ता तुमच्या चौकशीची गरज वाटत नाही आहे, त्यामुळे तुम्ही आला नाही तरी चालू शकेल. आणि या अर्थानं आपला एक प्रतिदाव टाकून शरद पवारांनी खरंतर त्या दिवशी भाजपवरती एक पॉलिसी म्हणून किंवा एक विजय वेगळ्या अर्थानं मिळवलेला होता आणि आपण भाजपला अशा मूवमध्ये नमू शकतो हे देखील शरद पवारांनी दाखवून दिलेलं होतं. मात्र ही बातमी एकीकडे चालू असतानाच दुसऱ्या क्षणाला तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा फोन बातमीदारांना आला आणि त्यांनी एक धक्कादायक बातमी त्या बातमीदाराला सांगितली. आणि मी त्यावेळी ज्या एका वृत्तसंस्थेमध्ये काम करत होतो तेव्हा त्या बातमीवर मला फोन करून सांगितलं की हरिभाऊ बागडे यांनी स्वतः फोन करून ही बातमी सांगितलेली आहे. आणि ती बातमी अशी होती की अजित पवार यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि मी तो स्वीकारलेला आहे, अशी माहिती बागडे यांनी स्वतः दिलेली होती. त्याच्यामुळं ती खरीच होती. मी शरद पवारांच्या एका नैमित्तिक विजयाचा जल्लोष राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे साजरा करत असतानाच काय त्याच्या काही क्षणातच अजित पवारांच्या राजीनाम्याची न्यूज येऊन धडकली. अजित पवारांनी काय केलं, कशासाठी केलं, मग त्यानंतर अजित पवार 2 दिवस ते देखील गायब होते, कुठे होते त्यांचा तपास लागत नव्हता. शरद पवार ED जो लढाईवरती विजय मिळून मुंबईकडून पुण्याला येत होते त्यावेळेस त्यांना देखील ही बातमी कळाली आणि पुण्यातले सगळे पत्रकार हे शरद पवार जेव्हा पुण्यामध्ये आले तेव्हा त्यांच्या घरी जमले. त्यावेळेस शरद पवारांना साहजिकपणे प्रश्न विचारत आला की अजित पवार आहेत कुठे आणि त्यांच्या राजीनाम्याचं काय कारण. तेव्हा शरद पवारांचं उत्तर मला आजही आठवते. त्यांनी असं म्हटलेलं होतं की अजित पवार यांनी माझ्याशी बोलताना मला हे राजकारण सोडायचं आहे आणि मला शेती करण्याचा माझा विचार आहे, अशा प्रकारचं वाक्य मला बोलल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. आणि हे वाक्य ऐकून म्हणजे अजित पवार हे जणू काही राजकारण संन्यासच घेणार आहेत अशा प्रकारचं एक सुतोवाच शरद पवारांनी केलेलं होतं आणि तो देखील आता अर्थात फार मोठा धक्का तेव्हाच्या सगळ्या घडामोडीमध्ये होता. आणि अजित पवारांनी काय केलं, म्हणजे ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय जल्लोष साजरा करत असताना त्यांनी भाजपच्या विधानसभा अध्यक्षाकडे राजीनामा का दिला अशी देखील संशयाची पाल चुकली आणि त्याचवेळी अशी चर्चा होती की अजित पवार आणि भाजप यांचं काही गुळपीठ तर जुळलेलं नाही ना. आणि सगळ्या या जे जलसंपदा खात्यातील गैरव्यवहार असेल, राज्य बँक गैरव्यवहार असेल, यातनं आपली मान चुकवण्यासाठी अजित पवार काही तडजोड तर करत नाहीत ना असं तेव्हा वाटत होतं आणि ते वातावरण देखील तेव्हा तसंच होतं. पण 1-2 दिवसानंतर अजित पवार पुन्हा परतले आणि माझ्यामुळे काकांना फार त्रास होतो आहे, शरद पवारांना फार त्रास होतो आहे आणि त्यामुळे व्यथित होऊन मी राजीनामा दिला असं त्यांनी स्पष्टीकरण त्याच्यावरती दिलं. आणि त्यानंतर 2019 काही दिवसातच निवडणूक झाली. महाविकास आघाडी आणि शिवसेना भाजपापासून तुटणं हा सगळा इतिहास तुम्हाला माहितीच आहे. आणि त्या काळातच अजित पवार हे पहाटे म्हणजे अजित पवारांच्या म्हणण्यानुसार सकाळी 9 वाजता जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन
एक शपथविधी घेतात आणि तो देखील राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का असतो. शरद पवार सळीसूत्र फिरवतात, अजित पवारांना माघारी बोलवतात, 2-3 दिवस अजित पवारांची मनधरणी करण्यामध्ये वेळ जातो, तोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल होते आणि आमदारांचं प्रत्येक आमदारांचं मत जाहीरपणे उभे राहून नोंदून घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालय देतं. त्यानंतर अजित पवार माघारी फिरतात आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतात आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं 1-3 दिवसांचं जे काही सरकार असतं ते तातडीनं कोसळतं आणि पुढे महाविकास आघाडी तयार होते. आणि महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर 1.25 महिन्यानंतर अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये येतात. आणि हा सगळा अजित पवारांचा जर आत्तापर्यंत आपण घटनाक्रम जर पाहिला तर अजित पवार हे अचानकपणे गायब होणे, अचानकपणे निर्णय म्हणजे राजीनाम्यासारखा जेव्हा त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेला किंवा आरोपांना कंट्रोल जेव्हा राजीनामा दिला तेव्हा देखील शरद पवारांनी विश्वासात घेतलेलं नव्हतं अशी देखील चर्चा होती. आणि त्यामुळे त्यांचं आणि शरद पवारांचं कधी ना कधी बिनसतं असं जे बाहेर बोललं जातं त्याचे काही दाखले आपल्याला या सगळ्या घडामोडीमधून दिसतात. आणि आता जेव्हा पुन्हा एकनाथ शिंदे सरकारला जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये दणका मिळाला तर अजित पवार हे भाजपसोबत जातील ही अशी वावडी किंवा वावड्या किंवा अशी अफवा सतत वारंवार चर्चेत येत असते. तर त्याच्या मते ही सगळी पार्श्वभूमी आहे. 2009 अजित पवारांचं गायब होणं, 2012 स्वतःहून राजीनामा देणं, तेव्हा शरद पवारांनी विश्वासात न घेणं, शरद पवार जेव्हा ईडीच्या कारवाईच्या विरोधात रान पेटवत असताना अजित पवारांनी राजीनामा देणं, फडणवीसांसोबत जाऊन पहाटेचा शपथविधी करणं किंवा सकाळचा शपथविधी करणं अशा ज्या 4-5 घडामोडी घडलेल्या आहेत त्यामुळेच अजित पवार संशयाच्या भोवऱ्यामध्ये सातत्यानं अडकतात. आणि हा संशयाचा भोवरा दूर करण्याची खरं तर जबाबदारी त्यांचीच आहेत. आता देखील जेव्हा या सगळ्या अफवा सगळ्या बाहेर येत आहेत तेव्हा देखील अजित पवार असं ठामपणे म्हणत नाहीत की माझं राजकीय करिअर जरी पणाला लागलं तरी मी काय उद्या भाजपमध्ये जाणार नाही असं ते काही ठामपणाने सांगत नाही. त्यामुळं अजित पवार यांच्याबद्दल असं एक जे संशयाचं भूत प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ते तयार झालेलं आहे. तर आत्तापर्यंत हा आपण हा सगळा प्रवास अजित पवारांचा पाहिला आणि असेच चांगल्या काही घडामोडी विश्लेषण पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठी. थँक्यू.